श्री विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता 700 ते 1000 वर्षापूर्वीच्या विविध धातूपासून बनवलेल्या अतिशय सुंदर मूर्तीचं दर्शन होणार आहे. श्री विठ्ठलांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता 700 ते 1000 वर्षापूर्वीच्या विविध धातूंपासून बनवलेल्या अतिशय सुंदर मूर्ती पाहता येणार आहेत. 1 ते 2 फूट उंचीच्या सुमारे 80 मूर्ती श्री विठ्ठल मंदिरातील सभा मंडपातील एका ओवरीमध्ये ठेवण्यात आल्या असून भाविकांना काचेतून त्या पाहता येणार आहेत. पूर्वी काही कारणानं काही घराण्यातील वंश खंडित झाले, घरातील मूर्तींचं पूजन करण्यात अडचणी येऊ लागल्या किंवा काही कारणानं घरात नवीन देवदेवतांच्या मूर्ती आणल्या तर पहिल्या मूर्ती समुद्रात अथवा नदीच्या पाण्यात विसर्जित केल्या जायच्या. काही लोक या मूर्तींचं विसर्जन न करता प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या मंदिरात नेऊन देत असत. 800 वर्षांपासून पंढरपूरमधील बैरागी घराण्याकडून अशा मूर्ती श्री संत नामदेव पायरीजवळ स्वीकारून त्या मूर्तींचं पूजन केलं जायचं. मंदिरातील सुमारे 250 ते 300 मूर्ती मंदिर समितीनं ताब्यात घेतल्या होत्या. त्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी, गणपती, विष्णू, कृष्ण, बालाजी अशा अनेक देवदेवतांच्या 1 ते 2 फूट उंचीच्या अतिशय सुरेख आणि कोरीव मूर्ती पाहायला मिळत आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 33 कोटी देवता या नावाने एक स्वतंत्र दालन मूर्तींचं होतं. यात प्रामुख्यानं वंशपरंपरागत लोकांच्या घरी असलेल्या ज्या देवाच्या मूर्ती आहेत, देवघरामधल्या मूर्ती आहेत, या वंशाला जर पुढं कोणी वारस नसेल तर असे सर्व देव हे मंदिरामध्ये आणून अर्पण करण्याची एक प्रथा होती. अलीकडच्या काळामध्ये स्वतःच्या देवघरातील काही मूर्ती जुन्या झाल्या तर नव्यानं मूर्ती केल्यानंतर जे जुने देव आहेत ते मंदिरामध्ये अर्पण करणं किंवा काही कुटुंबामध्ये नवीन शुभकार्य झाल्यानंतर नव्यानं जर देव केले तर जुने देविता अर्पण करण्याची एक प्रथा आहे आणि त्यानुसार साधारण 250 ते 300 मूर्ती ह्या वेगवेगळ्या अगदी 1/2 इंचापासून 2 फुटापर्यंतच्या वेगवेगळ्या धातूंच्या, खास करून तांब्याच्या आणि पितळ्याच्या या मूर्ती आहेत, या इथं अर्पण केलेल्या होत्या. आणि 33 कोटी देवता नावानं एक छोटंसं शोरूम केल्यासारखं त्याचं केलेलं होतं. परंतु असं जरी असलं तरी या मूर्ती आता अत्यंत जुन्या झालेल्या असल्यामुळं आणि त्याची फारशी चांगली देखभाल नव्हती, त्या अगदी एका कोपऱ्यामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. ही बाब विचारात घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरानं ह्याच्यासाठी एक स्वतंत्र दालन तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आता या सर्व मूर्तीची आम्ही वर्गवारी केलेली आहे. खास करून 70 ते 80 मूर्ती ज्या एकदम मोठ्या आहेत त्या वेगळ्या केलेल्या आहेत, त्या रांगोळीनं पितांबरीनं उजळलेल्या आहेत, त्याला अगदी चांगली चकाकी दिलेली आहे. आणि स्वतंत्र आपण जसं घरामध्ये एखादं शोकेस तयार करतो तसं अत्याधुनिक पद्धतीचं एक शोकेस तयार केलेलं आहे आणि यामध्ये या सर्व मूर्ती ह्या विराजमान आता झालेल्या आहेत. त्याला LED लाईट लावलेला आहे, वेगवेगळ्या लाईटचे फोकस लावलेले आहेत आणि 33 कोटी देवता असं त्याला नाव दिलेलं आहे. आमचा हेतू एवढाच आहे की एकत्रितपणानं या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर 33 कोटी देवतांची एकत्र दर्शन झालं अशा प्रकारची भाविकांची भावना असते. आता मंदिर जेव्हा खुलं होईल त्यावेळी जेव्हा भाविक मंदिरामध्ये येतील तेव्हा सभा मंडपामध्ये हे अतिशय चांगलं आकर्षक अशा स्वरूपाचं जे आम्ही एक दालन 33 कोटी देवतांचं केलं आहे ते भाविकांसाठी उपलब्ध असेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.